अध्याय 13 दक्ष यज्ञाचा विध्वंस, त्रिपुर दहन, शिव पार्वती विवाह, स्कंदाचा जन्म, तारकासुराचा वध, श्री गणेशाय नमः। अपर्णेच्या हृदय रूपी कमळात भ्रमर होऊन रमणारा शंकर हा मदनाचा शत्रू व गजाननाचा पिता आहे। तोच ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरु आहे। त्याच्या कृपा प्रसादानेच ही ग्रंथ निर्मिती होत आहे। त्याला नमस्कार असो। दक्ष यज्ञाचा विध्वंस। नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिक श्रोत्यांना अद्भुत रम्य शिवलीला वर्णन करून सांगत आहेत। ते म्हणाले, त्रेता युगातील घटना आहे। दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते। त्याने सर्व देवांना निमंत्रणे धाडले, पण शंकराला बोलावले नाही। शंकर हा त्याचा जावई, भवानीचा पती, विधी हरी आणि इंद्रादिक समस्त देव ज्याची पूजा करतात त्या शंकराचे अद्भुत महात्म्य त्याने जाणलेच नव्हते। तो शंकराची अहोरात्र निंदा करायचा, म्हणायचा, शंकर माझा जामात आहे, याचेच मला वैषम्य वाटते। भवानीची निवड चुकली, त्याचे कौतुक वाटेल असे त्यात काय आहे? तो नर मुंडांच्या माळा घड्याळ काय घालतो? हत्तीचे ओले कातडे काय पांघरतो? दुर्गंधी कशी येत नाही त्याला? तो स्मशानात काय राहतो? कवटी घेऊन भिक्षा काय मागतो? चिताभस्म काय फासतो? त्याचे स्वरूपच अमंगल अघोर। त्याने सगळ्या अभद्र व अशुभ गोष्टीत जवळ केल्या आहेत। तो भूत समुदाय बाळगतो, अंगावर सर्प गुंडाळतो, योग्यता न पाहता कोणालाही काहीही देऊन टाकतो। त्याला चांगले कोण म्हणेल? तो भ्रष्टांचा शिरोमणी आहे। देव म्हणावे असा एक तरी गुण त्याच्यापाशी आहे काय? सदानकदा रागावलेला भाळी तिसरा नेत्र, तोही आग ओकणारा, त्याची दाहकता त्रिभुवन जाळील की काय असेच वाटते। त्याच्या डोक्यावरून पाणी वाहते, तो कीर्तनात वाटेल तसा नाचतो। भक्ताला पाहिले की त्याला काय होते कोण जाणे, तो त्याला सर्वस्व देऊन टाकतो। त्या दैत्यांना वाटेल ते वर देऊन याने चढवून ठेवले आहे। त्याला लहान थोर कळत नाही, बैलावरून हिंण्यात काय भूषण आहे हे त्याचे त्यालाच ठाऊक। दक्ष शिव निंदा का करीत असे ऐका। एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला होता। तेव्हा शंकराने उठून त्याचे स्वागत केले नाही, याचा दक्षाला अपमान वाटला। मनामध्ये राग धरूनच तो माघारी वळला। तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला। तो त्याची पूजा करीत नसे, त्याला यज्ञातील हवीर भागही देत नसे। मरण जवळ आले की अशी दुर्बुद्धी सुचते। जो शिव भजन करीत नाही तो पतितच होय, त्याला असंख्य विघ्ने नाडतात। त्याचे यज्ञ, याग, जप, तप, दान हे सर्व व्यर्थच होत। ज्याला शंकर आवडत नाही, जो त्याची निंदा करतो, त्या दृष्टाबद्दल काय बोलावे? तो चांडाळा होऊनही हीन होय, त्याचा स्पर्शही अपवित्र जाणावा असो। दक्षाची कन्या दाक्षायणी ही मात्र मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट कैलासावर पाहत होती, पण बोलावणे आलेच नाही। ती उदास झाली, शंकराला म्हणाली, माझ्या पित्याने महायाग करण्याचे ठरविले आहे, त्याने मला का बोलाविले नाही? कदाचित विसरला असेल। तेथे माझ्या सर्व बहिणी येतील, त्यांना भेटता येईल। घरच्या कार्याला आमंत्रण कशाला हवे? मी स्वतःच तेथे जाईन म्हणते। शंकर तिला समजावीत म्हणाला, प्रिये माझे ऐक, तू तेथे मुळीच जाऊ नकोस। तुझा पिता माझा द्वेष करतो, माझी निंदा करण्याची एकही संधी सोडत नाही। तू गेलीस तर तो तुझा अपमान करील। ज्याच्या मनात आपल्याविषयी प्रेम नाही त्याचे तोंड कधीही पाहू नये। त्या दोघांचे असे संभाषण चालले असताना नारदांचे तेथे आगमन झाले। ते भवानीला म्हणाले, माते, पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे? तुला तेथे जावेसे वाटते ना, मग जा। तेव्हा दाक्षावणीने काही भूतगणांना बरोबर घेतले आणि नंदीवर आरूढ होऊन त्वरेने दक्षाच्या घरी आली।
तेथे यज्ञासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता. त्यात अनेक ऋषी व देव आपापल्या स्थानी बसलेले होते. दक्षाने त्या सर्वांना मानाची आसने दिली होती. तेथे शंकरासाठी एकही आसन नव्हते. दक्षाने त्या सर्वांची पूजा केली, प्रत्येकाचा सन्मान केला. यज्ञास आरंभ झाला. मध्यभागी स्थापलेल्या यज्ञकुंडात दक्ष आहुती टाकू लागला. सर्वत्र धूर पसरला. दाक्षायणीने यज्ञ मंडपात प्रवेश केला. तिला पाहून सर्व उपस्थितांना आनंद झाला. दक्षाने मात्र कपाळास आठ्या घातल्या. तिचे येणे त्याला जराही आवडले नव्हते. त्याने तोंड फिरवले. ती जवळ आली तरी तिच्याकडे पाहिले नाही. धूर डोळ्यात गेल्यामुळे आपण त्याला दिसलो नाही असे तिने स्वतःला समजाविले. तिने आईकडे पाहिले. आईनेही तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले. या समारंभाच्या दाक्षायणी गडबडीत तिचे आपल्याकडे लक्ष गेले नसावे असा विचार करून ती गप्प बसली. तिचे लक्ष आपल्या भगिनींकडे गेले. दक्षाने त्यांचा मोठा सन्मान केला होता. या सर्व जणी नटून थटून मिरवत होत्या. त्यांनीही दाक्षायणीकडे दुर्लक्षच केले. कोणी साधी विचारपूसही केली नाही. शिवद्वेष्ट्या दक्षाला ती व तिचा पती डोळ्यासमोर नको असे वाटत होते. आपली मुलगी न बोलविता आली याचा त्याला मनोमन रागच आला होता. दाक्षायणी म्हणजे आदिमाया, साक्षात प्रणवरूपिणी, अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. मनात आणले तर विश्व पसारात क्षणार्धात लुप्त करील असे तिचे अगाध सामर्थ्य. दक्ष आणि त्याचा परिवार तिचा हेतू पुरस्पर अपमान करीत आहेत हे सर्वांच्या लक्षात आले. आता काय होणार या कुशंकेने ते धास्तावले. तो अपमान दाक्षायणीला सहन झाला नाही. अशी उपेक्षा सोसण्यापेक्षा देहत्याग केलेला बरा असा विचार करून तिने सर्वांच्या देखत धगधग त्या यज्ञकुंडात उडी घेतली. तेव्हा ब्रह्मांडात एकच हल्लकल्लोळ उडाला. विजा कोसळू लागल्या. भयंकर धरणीकंप झाले. शेष डगमगला. वैकुंठास हादरे बसले. कैलास डगमगला. कृतांतास धडकी भरली. सृष्टी बुडते की काय असे वाटू लागले. सर्वत्र एकच घबराट पसरली. शिवगण आक्रोश करीत कैलासावर गेले. दक्षाच्या घरी काय विपरीत प्रकार घडला तो शंकराला सांगितला. त्या सर्वांना अश्रू अनावर झाले होते. दाक्षायणीच्या आत्मदहनाचे दुःखद वृत्त समजता शंकराला भयंकर संताप आला. त्याने प्रचंड आरोळी दिली आणि आवेशाने आपल्या जटा आपटू लागला. त्यावेळी तेथे एक अद्वितीय महापुरुष प्रकटला. 12 आदित्य आणि प्रलयाग्नी एक वटावे इतका महातेजस्वी असा तो प्रलय रुद्र म्हणजे वीरभद्र. त्याच्या तेजात सूर्यचंद्राचे तेज लुप्त झाले. आकाश प्रकाशाने धगधगू लागले. 14 भुवनी पृथ्वी बुडाली, पृथ्वी बुडाली अशी हाकाटी पसरली. दक्षाच्या यज्ञ मंडपात रक्ताचा पाऊस पडू लागला. तेथील जमिनीला तडे गेले. घुबडे दिवसा ढवळ्या दुत्कार करू लागले. ते अपशकून पाहून दक्ष चिंताग्रस्त झाला. त्याची सगळी शक्तीच निघून गेली. शंकराचा क्रोधाग्नी वीरभद्राच्या रूपाने साक्षात प्रकट झाला होता. त्यापुढे कोणाचीच मिजास चालणार नव्हती. शंकराला वंदन करून तो 21 पद्मे दळभारासह दक्षाच्या समाचारासाठी आवेशाने धावत निघाला. त्याच्या मागून 60 कोटी गणासह शंभू महादेवाने कूच केले. हत्तींच्या समुदायावर सिंहाने झेप घ्यावी वा सर्पांना पाहून गरुडाने झडप घालावी असा वीरभद्र वेगाने आला. त्याला पाहून यज्ञ मंडपात भीतीची छाया पसरली. यज्ञातील हवीर भागाची आशा सोडून देव पळू लागले. हातातील आहुत्या टाकून ऋत्विजही दाही दिशा पळाले. त्यावेळी त्रैलोक्यात एकच आकांत झाला. त्या आकांताने ब्रह्मांड दुमदुमले. इंद्रादी देवांचा थरकाप उडाला. सर्वांची एवढी भयविह्वल अवस्था झाली की अनेकांनी वस्त्रातच मलमूत्र सांडले. अनेकांची नेसलेली वस्त्रेही गळून पडली. चंद्र कोंबड्यांचे रूप घेऊन पळाला.
अग्नि मोराच्या रूपाने, यम बगळ्याच्या रूपाने, वरुण सशाच्या रूपाने, सूर्य कपोताच्या रूपाने, तर इंद्र पोपटाच्या रूपाने पळाला. अशा प्रकारे भयभीत झालेले नवग्रहही पक्ष्यांच्या रूपांनी उडून गेले. अत्यंत पराक्रमी आणि देदीप्यमान असा तो वीरभद्र आपल्या 6 हातामध्ये ढाल, तलवार, धनुष्य, बाण, त्रिशूल आणि डमरू ही आयुधे घेऊनच प्रकट झाला होता. विजयचा लोळ कोसळावा तशा प्रकारे तो दक्षाच्या यज्ञ मंडपात घुसला. त्याने एकाच दणक्यात पुशाचे दात पाडले, भोगदेवाचे डोळे फोडले, ऋत्विजांच्या दाढी मिशा उपाटल्या, अनेकांना उचलून आपटले, अनेकांचे हातपाय मोडले. त्याचे उग्र रूप पाहूनच अनेकांचे जीव गेले. तेवढ्यात शंकरही घुसला. त्याने दक्षाच्या सेनेचा चक्काचूर केला. त्याचा यज्ञ मंडप उद्ध्वस्त करून तो जाळून टाकला. यज्ञकुंडाची व वेदीची दुर्दशा केली. ब्रह्मदेव आणि इंद्र यांनी तर केव्हाच पलायन केले होते. दक्ष थरथर कापत उभा होता. त्याला पाहताच वीरभद्राच्या तळपायाची आग मस्तकात गेली. महामूर्खा, तू शिवाची निंदा करतोस, मग भोग ही शिक्षा, असे म्हणून त्याने तलवार उपसली आणि क्षणार्धात त्याचा शिरच्छेद केला. दक्षाचे शिर उंच उडून खाली कोसळले. ते वीरभद्राने पायाखाली तुडविले. दक्षाच्या मृत्यूने सर्व देव शोकाकुल झाले. ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन शंकरापाशी आला. त्याने शंकराची स्तुती केली व म्हणाला, हे वृषभध्वजा, कृपा करून दक्षाला जिवंत कर. त्यांची विनंती मान्य करून शंकर म्हणाला, ठीक आहे. दक्षाचे मस्तक परत त्याच्या धडावर बसवा. पण वीरभद्राने ते पायाखाली दाबून ठेवले होते. ते तो देईना. मोठ्याने गर्जना करून तो म्हणाला, तुम्ही माझ्याकडे येऊच नका. मी दक्षाचे शिर देणारच नाही. हा शिवद्वेष्टा आहे. शंकराची निंदा करणारे, शिव नाम न घेणारे यांच्या जीवा मी कापून टाकीन. जे शिवार्चन करणार नाहीत त्यांचे हातपाय मी तोडून टाकीन. जे शिवदर्शन घेणार नाहीत त्यांचे डोळे मी फोडून टाकीन. हरिहरामध्ये भेद करणाऱ्यांचा संहार करीन. शंकराची उपेक्षा करणाऱ्यांची मी काय गत करतो ते जगाला कळू दे. वीरभद्राचा हट्ट व त्याचे उग्र रूप पाहून कोणालाही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस होईना. त्यांनी शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या धडाला लावले. त्याला जिवंत करून शंकर तीर्थयात्रेस निघून गेला. 12 वर्ष वने आणि उपवन ह्यामध्ये संचार करून तो काशीस आला. तेथे सहस्र वर्ष तपश्चर्या मग्न झाला. दाक्षायणीचा पुनर्जन्म उमा. दाक्षायणीने दक्ष यज्ञात आत्मदहन केले म्हणून ती सती तिनेच पुढे हिमालय व मेना यांची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव उमा. पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती म्हणतात. मैनाक हा तिचा बंधू. उमा अत्यंत सुंदर होती. अखिल ब्रह्मांडात तिच्या इतकी देखणी स्त्री नव्हती. विधात्यालाही तिच्यासारखी दुसरी सौंदर्यवती पुन्हा निर्माण करता आली नाही. देव आणि ब्राह्मण मोठ्या उत्सुकतेने तिला पाहण्यासाठी येत असत. सहस्र मुखांच्या शेषालाही तिच्या स्वरूपाचे वर्णन करणे शक्य होणार नाही. तिचे नेत्र मृग मीनांच्या नेत्रापेक्षा सुंदर व आकर्ण होते. अष्टनायिकांचे लावण्य एक वटले तरी एकश्चित वाटेल असे तिचे अनुपम लावण्य होते. तिच्या मुखाचे ते चंद्रालाही लज्जित करील असे होते. तिचा कटी भाग सिंह कटी होऊनही कमनीय होता. ती अतिशय सुकुमार व श्यामल वर्णाची होती. इंद्रनील मण्यांच्या प्रभेची मोह कोती मूर्तीच जणू. तिच्या दंतप्रभेने पाषाणांची दिव्य रत्ने होत. ती बोलली तरी रत्नांचा सडा पडे. तिच्या पाऊल खुणा उमटतील तेथे दिव्य कमळे उत्पन्न व्हायची. तिचा अंग सुगंध दशा दिशांना पसरायचा. त्या सुवासाने वसंत मुग्ध व्हायचा. कोट्यावधी मदनांचे सौंदर्य ओळखून टाकावे असे होते तिचे अद्भुत लावण्य असो. अशा प्रकारे ब्रह्मादी देवांना गर्भात धारण करणारी
वेद पुराणांना वंदनीय अनंत शक्तींची स्वामिनी भक्त भयहरिणी देवी जगदंबा उमेच्या रूपाने कैलासाहून भूलोकी अवतरली होती। हिमनगाची ही कन्यका लहानपणापासूनच शंकराची नित्य आराधना करीत असे। कालांतराने शंकर नंदीसह हिमालयात आला, तेथील एकांतात तपश्चर्या करू लागला। त्याच्या आगमनाचे वृत्त कळताच हिमालय त्याच्या दर्शनास आला। त्याने शिवाला वंदन करून त्याची पुष्कळ स्तुती केली। मग पार्वतीही सख्यांसह त्याच्या दर्शनास येऊ लागली। ती शंकराची जमेल तशी सेवा करायची, त्याची पूजा करायची, त्याचे स्तवन करायची। पण शंकर नेहमी समाधी मग्न असे। आपल्या स्वामीच्या तपश्चर्येत कोणी बाधा आणू नये म्हणून नंदी गुहेच्या द्वारावर सावधपणे पहारा द्यायचा। तारकासुरांच्या पुत्रांना वर प्राप्ती। तारकासुराला तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन असे तीन पुत्र होते। त्यांनी घोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते। हे तिन्ही बंधू रोज 1000 कमळे वाहून शंकराची पूजा करीत असत। एकदा एक एक फूल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळेच काढून वाहिले। पुन्हा एकदा कमळे कमी पडले तेव्हा त्यांनी आपली शिर कमलेच मस्तके अर्पण केली। त्यांची ती पराकोटीची भक्ती पाहून शंकर संतुष्ट झाला। त्याने तिघांना जिवंत केले, त्यांना अपेक्षित वर दिले, त्यामुळे ते त्रिभुवनात श्रेष्ठ झाले। ब्रह्मदेवानेही प्रसन्न होऊन त्यांना अंतरिक्षात संचार करणारी 3 पुरे दिली। देवांची सहस्र वर्ष झाल्यावर जो धनुर्धर निमिषात नेमकेश्वर संधान करील तोच या तिन्ही पुरा सकट तुमचा संहार करू शकेल, असाही एक वर त्याच वेळी दिला। शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकासुराचे हे तिन्ही पुत्र फारच उन्मत्त झाले। त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडला, देवांना पळवून लावले, पृथ्वीवर अनंत अत्याचार केले, त्यांचा त्रास असह्य झाला। तेव्हा देव आणि ऋषी विष्णूला शरण गेले। त्याने त्या सर्वांना शंकराकडे नेले, त्यांनी शंकराची स्तुती केली। तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना वर मागण्यास सांगितले। देव आणि ऋषी यांनी त्याला तारकासुराच्या पुत्रांनी जो भयंकर गोंधळ घातला होता त्याचे समग्र वृत्त सांगितले आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली। त्रिपुर दहन। शंकर म्हणाला, त्रिपुरासुरांचे मर्दन करण्यासाठी मला एक दिव्य रथ हवा। ती मागणी मान्य करून देवांनी पृथ्वीचा रथ केला। मंदर पर्वत हा त्याचा आस होता। त्याच्या दोन्ही बाजूंना चंद्र व सूर्य ही चाके जोडली। 4 वेद हे त्याचे अश्व झाले। 4ही पुरुषार्थ भक्कम स्तंभ झाले। पुराणांना रथाचे तटबंद केले। उपपुराणे हेच खिळे ठोकण्यात आले। त्याला शास्त्रांचे रश्मी लावले। कनकाद्री धनुष्य झाला। त्याला शेषाची दोरी जोडण्यात आली। विष्णू हाच बाण झाला। ब्रह्मदेवाने त्याचे सारथ्य केले। त्या दिव्य रथावर शंकर आरूढ होताच तो रसातळाला जाऊ लागला। सर्वांनी खूप प्रयत्न केला पण तो वर येईना। तो नंदीने आपल्या शिंगांनी बलपूर्वक वर काढला। मग शंकराने एक पाय रथात व एक पाय नंदीच्या पाठीवर ठेवून पुढे कूच केले। भयंकर रणसंग्राम करून त्रिपुरांच्या सेनेचा प्रचंड संहार केला। त्या असुरांकडे अमृताची कुंडे होती। ते अमृत शिंपून त्रिपुर दैत्य आपल्या सेनेला पुन्हा जिवंत करू लागले। त्यामुळे शंकराचा पराक्रम व्यर्थ ठरू लागला। अमृतकुंडांचे रहस्य कळता शंकराने मेघासराची योजना करून ती कुंडेच बुडवून टाकली। ही तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करीत असल्याने त्यांना एकाच वेळी लक्ष्य करणे शंकराला शक्य होत नव्हते। अशी 1000 दिव्य वर्ष लोटली।
लक्ष वेध घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शंकराने क्षणभरही डोळ्यांच्या पापण्या मिटल्या नव्हत्या. त्याच्या डोळ्यातून जलबिंदू पडू लागले, त्यांचे रुद्राक्ष झाले, अंगातून घामाच्या धारा लागल्या, त्यांची भीमा नदी झाली. त्रिपुरांच्या स्त्रिया थोर पतिव्रता होत्या म्हणून त्या असुरांचा शंकराशी युद्ध करूनही पराजय होत नव्हता. ही गोष्ट विष्णूच्या लक्षात आली. त्याने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये वेदबाह्य आणि अपवित्र अशा चार्वाक शास्त्रांचा प्रसार केला. त्यामुळे त्या पतिव्रता धर्म सोडून व्यभिचार करू लागल्या म्हणून त्यांच्या पुण्याईंचे पाठबळ संपले, दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले. इकडे शंकराने धनुष्यावर अत्यंत देदीप्यमान असा विष्णुबाण चढविला. त्याच्या जोडीला पाशुपतास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या ठाई 7 कोटी मंत्रांचे तेज एकवटले होते. सहस्र सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान महातेजस्वी असणारे ते अस्त्र म्हणजे कृतांताची लवलवती जीवास होती. शंकराने न्यासासहित विधियुक्त मंत्र जप करून ते दिव्य अस्त्र ओलांडले सोडले. तेव्हा विश्वसंहाराच्या कल्पनेने देव आणि दैत्य भयभीत झाले. 9 खंड पृथ्वी हादरली, आकाश मंडळ दुमदुमले. सहस्रावधी बीजांचा एकत्रित कडकडाट व्हावा तसा प्रचंड निनाद करीत ती अस्त्रशक्ती पुढे झेपावली. तेव्हा समुद्रात महाकाय लाटा उठल्या. बलाढ्य महावीर प्राणभयाने मूर्छित पडले. देवांनी विमानातून पळ काढला. असुर पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात लपले. त्या दिव्य अस्त्राने तारकापुत्रांची तिन्ही पुरे क्षणार्धात जाळून टाकली. शिवाच्या तृतीय नेत्रातील प्रलयाग्नी त्यास सहाय्यभूत झाला. त्रिपुरांच्या नाशाने देवांना अत्यानंद झाला. त्यांनी शंकराची अपार स्तुती केली. मदनाचे दहन. तिकडे पुत्रांच्या मृत्यूचे तारकासुर भयंकर संतापला. तिकडे पुत्रांच्या मृत्यूने तारकासुर भयंकर संतापला. त्याने अनन्वित अत्याचार केले. देवांना पळवून नेले, चंद्र सूर्य धरून नेले, गंगेला वळवून भलतीकडेच नेले. अप्सरा व देवस्त्रिया यांना आपल्या दासी करून ठेवले. ह्यातून मार्ग काढायचा तरी कसा? ब्रह्मदेव विष्णू आणि इंद्र एकांतात विचार विनिमय करू लागले. तारकासूर बलाढ्य आहे. शिव आणि उमा यांच्या पुत्राकडूनच त्याचा वध होणार हे विधिलिखित आहे. दाक्षायणीने आत्मदहन केल्याने शंकर वियोगाने विरक्त झाला आहे. कठोर तपश्चर्या करीत आहे. पार्वती दाक्षायणीच आहे. ती त्याची पतीभावाने सेवा करीत आहे. त्याच्या मनात उमेविषयी प्रेम आणि तिच्या सहवासाची उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय त्यांना पुत्र कसा होणार? हे महत्त्वाचे कार्य कोण करील? मग त्यांनी मदनाला पाचारण केले. त्याला सर्व वस्तुस्थिती सांगितली व पुढे म्हणाले, शंकर हिमालयात तपश्चर्या करीत आहे. तू त्याला बोलवून त्याच्या मनात उमेविषयी कामना निर्माण कर. त्यांची विनंती मान्य करून मदन रतीसह शंकराजवळ आला. रतीने उमेच्या मनात प्रवेश केला. त्यावेळी वसंत सायभूत झाला. त्याने सर्व वन परिसर प्रफुल्लित केला. वृक्ष वेली फुलाफळांनी डवरल्या. वारा मंद सुगंध पसरून लागला. पक्षी मधुर कुंजन करू लागले. त्या संधीत मदनाने आपला प्रभाव दाखविला. शंकर कामप्रेरित झाला. त्याच्या समाधीत विक्षेप उत्पन्न झाला. काही केल्या मन एकाग्र होईना. त्यावेळी आपल्या स्वामीच्या समाधीत व्यत्यय येऊ नये म्हणून नंदीकिल बिलाट करणाऱ्या पक्ष्यांना हाकलीत दूर गेला होता. पण व्यत्यय आलाच. शंकराने डोळे उघडून पाहिले. समोर मदन उभा होता. कामातुर उमा त्याच्या मागे उभी होती. शंकराने ओळखले, हे मदनाचेच कारस्थान आहे. त्यानेच तपश्चर्येत विघ्न आणले. त्याने संतापाने तृतीय नेत्र उघडला. त्यातून प्रकटलेल्या अग्निज्वाळांनी मदनाला जाळून भस्म केले. ती फाल्गुन पौर्णिमा होती. तेव्हापासून त्या तिथीला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. त्यावेळी मदनाचा
उपहास करताना शिवगणांनी मोठा गोंगाट केला होता। तेव्हापासून होळीच्या दिवशी बोंबा मारण्याची प्रथा रूढ झाली। शिव पार्वती विवाह। मदनाचे दहन करून शंकर त्वरेने कैलासावर निघून गेला। रती अनिवार शोक करू लागली। इंद्राने तिचे सांत्वन केले। तो म्हणाला, पूर्वी ब्रह्मदेवाच्या मनात स्वतःच्या कन्येविषयी भोगवासना निर्माण झाली। त्याबद्दल त्याने मदनाला, तू शंकराच्या दृष्टिपाताने भस्मसात होशील असा शाप दिला होता, तो आज प्रत्यक्षात भोगावा लागला। पण तू काळजी करू नकोस, तुझा पती द्वापर युगात कृष्णपुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल, तेव्हा तुमचे पुनर्मिलन होईल। तोपर्यंत तो मनोमय रूपाने कार्य करील। ते ऐकून रतीचे समाधान झाले। ती स्वस्थानी निघून गेली। इकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभिली। तेव्हा सप्तर्षींनी शंकराची भेट घेतली व म्हणाले, दाक्षायणीने हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला। तिने मनाने तुलाच वरले असून सध्या ती तुझ्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करीत आहे, तू तिचा स्वीकार कर। तेव्हा शंकर उमेची परीक्षा घेण्यासाठी बटू रूपाने तिच्यापाशी आला व म्हणाला, तू येथे कशासाठी तपश्चर्या करीत आहेस? पार्वती म्हणाली, कैलासनाथ शंकर हे माझे पती व्हावे तशी माझी इच्छा आहे। बटू, तू एवढी सुंदर कुमार आणि वैभव संपन्न हिमालयाची कन्या, तू त्या शंकरामध्ये काय पाहिलेस? त्या भिकाऱ्यासाठी कशाला एवढा त्रास करून घेतेस? तो उग्र आहे, संतापी आहे। तो गच्चरमा काय पांगरतो? सिंहाचे कातडे काय नेसतो? अंगावर सर्पांना काय खेळवतो? स्मशानात काय राहतो? भूतामध्ये काय वावरतो? त्याच्याविषयी चांगले बोलवे असे ते त्याच्यात काहीच नाही। पण विष्णूकडे बघ, तो सुंदर आहे, ऐश्वर संपन्न आहे, विलासी आहे। तोच तुझ्यासाठी योग्य वर आहे। तू त्याच्या प्राप्तीसाठी का प्रयत्न करीत नाहीस? ते ऐकून उमेला संताप आला। ती चवताळून बटूला म्हणाली, अरे दृष्टा, शिवाची निंदा करतोस, तुझ्यासारखा पापी तूच। आधी येथून चालता हो, मला तुझे तोंडही पाहिजे नाही। तुझ्यासारख्या दुराचार्याची सावलीसुद्धा नको। तू ब्राह्मण आहेस म्हणून नाही तर मी तुला चांगलीच शिक्षा केली असती। तो तिचा आवेश पाहून शंकर बटुरूप टाकून निज स्वरूपात प्रकट झाला। त्यावेळचा उमेचा आनंद काय वर्णन करावा? शंकराचा जय जयकार करून तिने त्याचे पाय धरले। शंकर म्हणाला, उमा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, जे वरदान हवे ते मागून घे। उमा म्हणाली, हे जगदात्मन, तुझी पत्नी म्हणून माझा स्वीकार कर। ते मान्य करून शंकराने प्रस्थान केले। उमाही आनंदाने घरी परतली। काही दिवसांनी शंकराने सप्तर्षींना हिमालयाकडे पाठविले। त्याने त्या सर्वांचा उत्तम आदर सत्कार केला व येण्याचे कारण विचारले। सप्तर्षी म्हणाले, तुझ्या कन्येची तपश्चर्या सफल झाली आहे। कैलासनाथ तिचे पाणी ग्रहण करण्यास तयार आहे। अरुंधती ही तेथे आली होती। उमेला पाहून ती म्हणाली, हिमालय महाराज, या तुमच्या देखण्या कन्येची निवड अगदी चोख आहे। बरं, शिव पार्वतीचा जोडा अगदी शोभून दिसेल। ते ऐकून सर्वांना हसू आले। सप्तर्षींना विवाहासाठी चैत्र शुद्ध अष्टमी मन्मथ संवत्सर ही तिथी निश्चित केली आणि ते स्वस्थानी परतले। हे वृत्त देवांना कळताच त्यांचा आनंद गगनात मावेना। कधी एकदा शिव पार्वतीचे लग्न होते, कधी त्यांना पुत्र होतो आणि कधी तो तारकासुराचा वध करतो, अशी तीव्र उत्कंठा त्यांना लागली होती। शंकराने निमंत्रणासाठी नंदीला पाठवले। तेव्हा देवांना घेऊन इंद्र आला, लक्ष्मीसह विष्णू आला, सावित्रीसह ब्रह्मदेव आला, 88 सहस्र ऋषी आपल्या शिष्यांसह आले, सिद्ध आले, चारण आले, गृह्य, पितृगण, मरुद्रण, अष्टवसू, 11 रुद्र, 12 आदित्य, यक्षनायक सर्व आले। गंधर्व, किन्नर, लोकपाल, नवग्रह, अष्टनायिका ही सर्व मंडळी आली। त्यांच्या वाहनांची कैलासावर दाटी झाली।
शिव पार्वतीच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले। म्हणून सर्व जण आनंदात होते। मग सर्व देव ऋषी आपला गण परिवार व भूतगणांसह शंकर हिमालयाकडे आला। नगेंद्राने स्वतः सामोरे जाऊन त्या सर्वांचा आदर सत्कार केला। त्यांना निवासासाठी सुवर्णाचे प्रासाद दिले। विवाहाचा मंडप खूपच विस्तीर्ण, तेजस्वी आणि शोभिवंत होता। त्यावेळी शंकराचे स्वरूप पाहून वधूकडील वऱ्हाडी मंडळी विस्मित झाली। त्यांच्यात कुजबूज सुरू झाली। हा वर किती वृद्ध आहे, जणू अनादी पुराण पुरुषच। हा तर गुणरहित दिसतो, त्याच्या तुलनेत आमची नवरी किती सुंदर आहे। सद्गुणांची साकार मूर्तीच जणू असो। शिव पार्वतीच्या विवाहाच्या मंगल प्रसंगी कसलीही कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती। नवविधी आणि अष्टमहासिद्धी स्वतः राबत होत्या। देवक बसविल्यानंतर हिमालय बोलावणे घेऊन आला। त्याने नवऱ्याला वाजत गाजत मिरवणुकीने लग्न मंडपात आणले। तेथे वरपूजन व मधुपकारदी सर्व विधी झाले। लग्न घटिका जवळ आली। शृंगारलेल्या वधूला मंडपात आणण्यात आले। तिला पटाआड उभी केली। सूर्याने लग्नाचा मुहूर्त पाहिला। बृहस्पतीने मंगलाष्टके म्हटली। वराडी मंडळी मंगलात शेतात टाकू लागली। पट दूर झाला। वधू वरांनी एकमेकांना पुष्पहार घातले। लग्न लागले। मंगलवाद्यांचे निनात आसमंती भरून गेले। ब्रह्मदेवाने पुण्याहवाचन केले। शंकराने पार्वतीचे यथाविधी पाणीग्रहण केले। वधूवरांनी होमाला प्रदक्षिणा घातल्या। अशा प्रकारे सर्व याज्ञिक कृत्ये पूर्ण झाली। तोपर्यंत कोणालाही नवरीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते, पण होमाभोवती फेरे घालताना उमेची पदनखे ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली। त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव काम प्रेरित झाला आणि संकल्पाने सृष्टीचे सर्जन करणाऱ्या त्या विधात्याचे अमोघ तेज खलित झाले। त्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी उत्पन्न झाले। ते पाहून शंकराला क्रोध आला। ब्रह्मदेवाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही म्हणून त्याने त्याचे पाचवे मस्तक छेदले। ब्रह्मदेव चतुर्मुख झाला ते पाहून लग्न मंडपात एकच हाहाकार झाला। तेव्हा ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून विष्णूने सर्वांना शांत केले। असो तो विवाह सोळा 4 दिवस चालला होता। हिमाद्रीने सर्व देवांचा व मान्यवरांचा वस्त्रालंकारांनी यथोचित गौरव केला। पार्वतीला घेऊन शंकर कैलासावर परतला। स्कंदाचा जन्म। काही दिवसांनी सर्व देवांनी शंकराची भेट घेतली व म्हणाले, हे उमापते, तू नीच कृपेने मदनाला जिवंत कर। त्याच्या वाचून विश्वामधील उत्पत्तीचे कार्य खुंटले आहे। ती विनंती मान्य करून शंकराने मदनाला शरीर विरहित असा उत्पन्न केला। तो मनोरूपाने कार्यरत झाला। तारकासुराने सर्व स्वर्ग जाळून टाकले होते। मोठा उच्छाद मांडला होता। त्याचा वध होणे अत्यावश्यक होते। सर्व देव शिव पुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते। अशी 4 युगे लोटली। एवढा प्रदीर्घ कालखंड एकमेकांच्या सहवासात एकांतात रममान होऊनही पार्वतीस पुत्र झाला नाही, कारण शंकराच्या ठाई तशा अर्थाने वीर प्रवृत्तीच होत नव्हती। सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली। ह्यातून मार्ग तरी कसा काढायचा हा प्रश्न भेडसावू लागला। म्हणून ते शंकरालाच शरण गेले। पण शिव पार्वती एकांतात होती। देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही त्या एकांताचा भंग करण्याचे धाडस होईना। तेव्हा त्यांनी शंकराच्या तृतीय नेत्रात वास करणाऱ्या अग्नीलाच याचक अतिथी म्हणून पाठविले। त्याने भिक्षेसाठी हाक मारली। तेव्हा त्याची अपेक्षा जाणलेल्या सर्वज्ञ शंकराने आलेल्या अतिथीला माझे अमोघ वीर्य तेज ते
असे पार्वतीला सांगितले। त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिव वीर्य दिले। त्या वीर्याचा काही भाग खाली पडला, त्याचे तत्काळ विपर्यात रूपांतर झाले। असो, पार्वतीने दिलेले शिव वीर्य अग्नीने प्राशन केले, त्यामुळे तो गरोदर झाला। लज्जित होऊन रानावनात एक उपटाच हिंडू लागला। एके ठिकाणी त्याला सहा कृतिका दिसल्या। त्या ऋषी स्त्रिया गंगेत स्नान करून उन्हात शेकत बसल्या होत्या। अग्नीने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घातला, त्यामुळे त्या गर्भवती झाल्या। हे काय भलतेच घडले या कुशंकेने भयभीत झाल्या। त्यांनी लज्जित होऊन आपापले गर्भ काढून टाकले आणि त्या निघून गेल्या। तेव्हा एक चमत्कार झाला। ते सहाही गर्भ एकवटले आणि सहा मुखे 12 हात असलेले एक दिव्य बालक प्रकट झाले। कार्तिक मासात कृत्तिका योगावर जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजेच कार्तिक स्वामी। कार्तिकेय, षडानन, कुमार ही त्याची अन्य नावे होत। मोर हे त्याचे वाहन आहे। तो सर्वांगी भस्म लावतो, शंकराची उपासना करतो। कार्तिकेयचा जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे हे ओळखले, त्याच्या उमेच्या स्वाधीन केले, त्याचे स्कंद असे नामकरण केले। पार्वतीने त्याचे 7 वर्ष लालन पालन केले। शिवपुत्र स्कंदाचा जन्म झालेला आहे ही शुभवार्ता अग्नीने देवांना सांगितली, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही। तारकासुराचा वध, आता आपला विजय निश्चित आहे असा विचार करून सर्व देव एकवटले आणि अत्याचारी तारकासुराला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर चालून गेले। त्यांनी त्याच्या नगराला चौकडून वेढले। हे वृत्त करता संतापलेला तारकासुर युद्धसिद्धता करून आपल्या 72 अक्षयिनी असुर सेनेसह देवावर चालून गेला। देव आणि असुर यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले। इकडे इंद्राने स्कंदाची भेट घेतली, त्याला तारकाच्या कुकर्माची कल्पना दिली, त्याला देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला। स्कंद दिव्य रथात आरूढ झाला, इंद्रासह अतित्वरेने युद्धभूमीकडे निघाला। तेथे निकराचे युद्ध चालले होते, दैत्यापुढे देवांची हार होत होती। त्रासलेले देव कुमाराकडे स्कंदाकडे धावले, त्यांनी त्याला हात जोडले, त्याची स्तुती केली। तारकासुरापासून आमचे व जगाचे रक्षण कर अशी विनंती केली। स्कंदाने त्यांना धीर दिला। मग अतिप्रचंड रूप धारण करून तारकासुराला आव्हान दिले। प्रचंड तेव्हा सहस्र हत्तींचे बळ असलेला उन्मत्त तारकासुरही गर्जना करून देवसेनेवर धावून गेला। त्याने अविरत शरवृष्टी केली, नानाविध शस्त्रास्त्रांचा व भयंकर शक्तींचा मारा करून देवांना त्राही त्राही करून सोडले। त्या शस्त्रास्त्रांचा प्रतिकार करीत स्कंदानेही दैत्य सैन्याचा प्रचंड संहार केला। तेवढ्यात तारकासुराने इंद्रावर भयंकर शक्ती फेकली, तिच्या पुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून भयभीत झालेल्या इंद्राने काकुळतीने विष्णूचा धावा केला। तेव्हा श्रीहरीने योग मायेला धाडून त्या शक्तीचे निवारण केले। युद्धभूमीवर लढणारा स्कंद प्रलय रुद्रासारखा भयंकर दिसत होता। त्याने तारकासुराने मारलेले असंख्य बाण ब्रह्मास्त्रासह अनेक विघातक अस्त्रे व संहारक शस्त्रे अक्षरशः गिळून टाकली। आपल्या मंत्रविद्येचा व शस्त्रास्त्रांचा काहीच उपयोग होत नाही हे लक्षात येता तारकासुराने स्कंदास मल्लयुद्धाचे आवाहन केले। संतापलेला स्कंद गगनभेदी गर्जना करून रथातून उतरला। त्या दोघांची चांगलीच जुंपली। 7 दिवस अद्भुत मल्लयुद्ध का झाले। कुमाराने तारकासुराला अगदी जर्जर करून टाकले, तरीही तो आटोपेना। तेव्हा कुमाराने त्याच्या पायाला धरून घराघरा फिरवले आणि जोराने खाली आपटले। मातीचा घट फुटावा तसा तारक फुटला, तारकासुर मेला। देवांनी कुमाराचा जय जयकार केला, त्याच्यावर फुले उधळली, 14 भुवनी आनंदी आनंद झाला। इंद्र दुर्दुर्दी वाजवू लागला। त्याने 7 वर्षा
च्या स्कंदाला देवसेनेचे सेनापती पद दिले. मग तारकासुरांचे सर्व नगर लुटले. देवस्त्रियांना व अप्सरांना मुक्त केले. देवांना सोडविले. दैत्यांनी नेलेली सर्व संपत्ती व मौल्यवान वस्तू परत मिळविल्या. विजयी कुमार शिव पार्वतीच्या दर्शनासाठी वाराणसीस गेला. त्यांना आपला पराक्रम सांगितला. त्यांच्याजवळ राहून त्यांना सुख दिले. शिव आणि पार्वती यांनी त्याची थाटामांडात मुंज केली. त्यानंतर तो तीर्थयात्रेस गेला. एकांतात तपश्चर्या केली. विविध अनुष्ठाने केली. काही वर्षांनी तो परतून आला. एके दिवशी पार्वती त्याला म्हणाली, कार्तिकेय, आता तू मोठा झाला आहे. एखाद्या अनुरूप स्त्रीशी विवाह करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. स्कंद म्हणाला, आई, स्त्रिया कशा असतात? मी आजपर्यंत एकही स्त्री पाहिलेली नाही. याला काय उत्तर द्यावे? पार्वती विचारात पडली. मग त्याला सोप्या भाषेत समजावून सांगताना ती म्हणाली, स्कंदा, मी एक स्त्री आहे. अन्य स्त्रियाही माझ्यासारख्याच असतात. स्कंद म्हणाला, असं आहे? मग त्याही मला माते समानच आहेत. मग तो थांबलाच नाही. येथे थांबलो तर आपली आई हर प्रयत्नाने आपल्याला प्रपंच मायेत अडकवील, असा विचार करून तो एका खोल गुहेत जाऊन लपला. पार्वती त्याला धरण्यासाठी धावली, पण तो हाती लागलाच नाही. तिला खूप दुःख झाले. भूमीवर अंग टाकून ती रडू लागली. कुमाराने बाहेर यावे म्हणून त्याची मनधरणी करू लागली. म्हणाली, बाळा, बाहेर ये. तुला डोळे भरून पाहू दे. मला वत्सल्याने पाना फुटला आहे. हे स्तन्य मी कोणाला पाजू? तेव्हा पार्वती ऐकत नाही म्हणून स्कंदाला राग आला. तो तिला म्हणाला, आई, तुझे दूध तुझ्यापाशीच ठेव. पुढे येण्याचा जराही प्रयत्न करू नकोस. यापुढे जी स्त्री माझ्या दर्शनास येईल ती सप्तजन्मी विधवा होईल. पण जो पुरुष कार्तिक मासात कृत्तिका योग असताना माझे दर्शन घेईल तो सप्तजन्म मोठा भाग्यवान होईल. तो कोणत्याही जातीचा व जातीबाहेरचा असला तरी धनाढ्य, वेद पारंगत व परमपुरुषार्थी होईल. आंबेचा उपायच खुंटला. ती निराशाने माघारी ओढली. पुढे ऋषींनी स्कंदाची भेट घेतली व म्हणाले, स्वामी, तू श्री पराडमुख असलास तरी पार्वती ही तुझी माता आहे. तुला भेटण्यासाठी अहोरात्र तळमळत आहे. वाराणसीत जाऊन तिला भेटून ये. ती विनंती मान्य करून स्कंद काशीस गेला. शिव पार्वतीला भेटून दोघांचे समाधान केले. मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम गूढ स्थानी परतला. सुताने शवनादिकांना स्कंद पुराणातील ही कथा सांगितली. तिचे श्रवण केल्याने सर्व संकटे दूर होतात. कवी म्हणतो, हे अपर्णेच्या हृदयाला आनंद देणाऱ्या शंकरा, तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस. पूर्ण ब्रह्म आहेस. अनादि सिद्ध आहेस. आनंदाचा गाभा आहेस. तू जगद्गुरू आहेस. तू श्रीधराला वरदान देणारा आहेस. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीला अमृत या महान ग्रंथांचा हा 13वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नित्य श्रवण पठन करावा. अध्याय 13वा समाप्त. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.